सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या विरोधात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय नगर येथे येणार होत्या, मात्र देसाई यांनी नगर शहरात येऊन दाखवावं असं आव्हान सामाजिक कार्यकर्त्या स्मिता अष्टेकरांनी दिलं होतं। त्यामुळे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्मिता अष्टेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नगर पुणा रोडवरील सुपा टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले। निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली होती। त्या पार्श्वभूमीवर देसाई या जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी नगर शहरामध्ये येणार होत्या, तर नगरमध्ये येऊनच दाखवावं असं आव्हान स्मिता अष्टेकरांनी देसाईंना दिलं होतं। त्यामुळे नगर शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्मिता अष्टेकरांना आधीच ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रशासनानं कंबर कसली होती। त्यानुसार देसाई या नगरमध्ये दाखल होण्यापूर्वी स्मिता अष्टेकरांना सुपा टोलनाक्याजवळून भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतले। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।